उपरांत तांच्यांनी ज्यो ज्यो गजाली सांगल्या त्यो त्यो गजाली सगळ्या राज्यांनी फॉलो करप हे गरजेचे असा. गोयातले सगळे सुजाण नागरिक आजपर्यंत कोविडातल्या महामारीक सगळे सहकार्य करीत आयिल्ले आसा. हांवें काल तुमचे धन्यवादूय म्हटलां आनी आयजूय बी परत फुडें 3 मे पर्यंत हो लॉकडावन कंटिन्यू केला ताका सगळे जाण सहकार्य करतले सहकार्य करचे हेजी अपेक्षा. तांच्यांनी काही गजालीक रिलॅक्सेशन इकॉनॉमिकल ॲक्टिविटीक रिलॅक्सेशन म्हटलेलें. आमकां दिसतालें की ते 15 तारखेच्या पर्यंत येतले. तो सगळो विचार करून आमी काही गजाली 15 तारखेच्यान सुरू जावच्यो हाज्या दृश्टीन आमी पावलां उचललेली. काही सर्कुलर्स डिपार्टमेंटांनी आमच्या काडलेली. पूण हांव परत तुमच्या माध्यमांतल्यान सगळ्यांक कळोवपाक सोदतां आमी सरकारी ऑफिसां सुद्दां काही प्रमाणात सुरू करपाची म्हटलेली. 15 तारखेच्यान ती पोस्टपोन करून आमी ती 20 तारखेपर्यंत व्हरता आनी ताजो निर्णय 20 तारखेच्या दरम्यान जातलो. ताज्या खातीर सगळें एड्युकेशन डिपार्टमेंट आसतलें किंवां सरकारची बाकी सगळीं डिपार्टमेंटां आसतलीं तेंच्यांनी हे सगळे निर्णय 20 तारीख पर्यंत फुडें व्हरचे. आमी कदंबा बसीस सुद्दां ज्यो फाल्यांच्यान सुरू करपाच्यो म्हटलेल्यो त्यो बसीस सुद्दां आतां डिसिजन न जाता त्यो 20 तारखेच्यान हो निर्णय फुडें वयता. ते सगळ्यांनी ह्या बाबतींत सहकार्य करचें. आमी व्हॉलंटियर पासीस आनी परमिशनां दिल्लीं म्हणजे जो निर्णय 14 तारखेचो पर्यंत निर्णय ग्रहीत धरून आमी हीं सगळीं डिसिजनां घेतलेलीं ते सेम सगळीं परमिशनां सगळे व्हॉलंटियर पासीस आसा तशें आमी 3 मे पर्यंत कंटिन्यू करता. तांकां सगळ्या जाणांक ते वेगळीं परमिशनां घेवपाक येवपाची गरज ना. वेगळे व्हॉलंटियर पासीस घेवपाक येवपाची कोणीच गरज ना. त्याती तेंच्यांनी सगळ्यांनी ते 3 मे पर्यंत कंटिन्यू करचे. ज्या ज्या कंपनींक ज्या ज्या हॉस्पिटलाक ज्या ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आतां पर्यंत आमी परमिशन दिलां इंडस्ट्रीक आसतलें त्या सगळ्या जाणांनी आप आपली म्हणजे ट्रॅव्हल पास इशू केल्ले आसा. ते सगळे ट्रॅव्हल पास हे वॅलीड आसा आनी ते सगळे ट्रॅव्हल पास हे जवळपास 3 तारखेपर्यंत वॅलीड उरतले. त्या खातीर तांकां वेगळ्या परमिशनांक कोणूच डेप्युटी कलेक्टरा कडेन किंवा बाकीच्या आनी कोणाच कडेन येवपाची गरज ना. 3 मे पर्यंत तेंचे सगळी परमिशन्स आनी कलेक्टर पासीस हे सगळे वॅलीड पासीस ठरतले. ओके, त्या खातीर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन दिल्ल्या सगळ्या इन्स्ट्रक्शनाच्या उपरांत म्हाका दिसता आमच्या वयर तेंच्यांनी झोनिंग केलां. खंयची केस डिटेक्ट जाल्या उपरांत की एकूय केस जर थंय पॉझिटीव नासत जाल्यार तो झोन हो ग्रीन झोन म्हणून डिक्लेर केलो वयता. आमचो साउथ गोवा झोन हो ग्रीन झोन आसा. साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हो ग्रीन झोन आसा. आमचो नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हो रेड झोन आसा. बट आमकां इनिशियली साउथ गोवानूय एक केस मेळिल्ली. ती केस आतां नॅगेटीव म्हणजे कोवीड नॅगेटीव जाली म्हणून आमचो तो डिस्ट्रिक्ट जो आसा हो आमचो ग्रीन झोनान येयल्लो आसा. ओके, हाजो अर्थ म्हणजे साउथ गोवान सगळें सेफ आसा, सगळें कितें आमी भायर नाचचें अशें न्हू. परत सांगता, आमकां सोशल डिस्टन्सींग आनी सगळ्या गोश्टीचें फॉलो जें आसा हें दोनूय कडेन करप म्हणजे साउथ गोवा आनी नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्टान हें दोनूय कडेन करप गरजेचें आसा. ओके, माननीय पंतप्रधानान आमकां ज्यो सप्तपदी सांगल्या त्यो सप्तपदी फॉलो करप किंवां गरजेच्यो आसा. म्हाका दिसता तांच्यांनी पयल्यान पयलीं म्हटलां आनी ह्यो गजाली गोंयकारांनीय बी तितक्याच कडक रित्या पालन करप. पयलीं तेंच्यांनी म्हटलां टेक केअर ऑफ एल्डरली पिपल. आपल्या घरांत आसतले जाणटे जांकां म्हणजे दुयेंत आसात, डायबिटीज आसतली, प्रेशराचें आसतलें, खूब क्रॉनीक दुयेंतां आसा, तेंकां सांबाळप खूब गरजेचें आसा. तें हांवें परत परत सांगलां म्हणजे कॅरियर जावन तेंकां दुयेंत ते फोकस जावंक शकता. म्हणून तें जें आसा पळय न्ही तेंची काळजी घेवची. सेकेंड, मेनटेन हायजीन. आमी आमचो फेस कवर करचें, आमी आमचो मास्क वापरचो. म्हणजे भायर येता तेन्ना तेन्ना ह्या सगळ्या गजालींची काळजी घेवप हें गरजेचें आसा. त्या ती फेस कवर करप, मास्क वापरप हें गरजेचें आसा. आमी तेंच्यांनी म्हटलां की फॉलो एडवायस, आपली इम्युनिटी स्ट्रेंथन करपा खातीर आयुश डिपार्टमेंटान काडलेले सर्कुलर तेंच्यांनी फॉलो करा म्हटलां. आमी ऑलरेडी आयुश डिपार्टमेंटाचो सर्कुलर सर्कुलेट केला लोकां मदीं आसा, तो तेंच्यांनी फॉलो करचो सगळ्यांनी. आमी आरोग्य सेतू ऍप हो डावनलोड करचो. परत परत सांगता, आरोग्य सेतू ऍप हो सगळ्यांनी डावनलोड करप गरजेचो आसा. टेक केअर ऑफ पुअर पिपल.
नेत्या खातीर आपल्या परिसरात असलेल्या गरीब कुटुंबाची काळजी घेऊची हाजा खातीर आम्ही एक सगळ्यात मोठे डिसिजन आम्ही कालच्या मीटिंगीन घेतला. प्रत्येक पंचायतीक आम्ही 25,000 रुपयाचो खर्च करपा खातीर प्रोविजन केला. तांच्यांनी BDO कडल्यान मागीर ते क्लेम करचे. आपल्या पंचायत एरियेन असलेलो गरीब कुटुंब म्हणजे बरेच जण आमकां विचारता गोंयकारांची तुम्ही काळजी घेना काय म्हणून. त्यांच्यांनी फ्री ऑफ कॉस्ट तांकां कडधान्य दिवचे पंचायतीक रायट उरता. तांच्यांनी 25,000 रुपया खर्च करून त्याची गरिबाची व्याख्या म्हणजे सगळ्या जणांक फुकट पंचायतीन दिवचे न्ही. आयच्या घडीक एक एकदा सगळे जण फुकट मागता बट त्या पंचायत बॉडीन ठरोवचे की आपल्या अत्यंत गरीब परिस्थितीत कोण असा जो गोंयकार असा पारंपारीक ज्याचे गावांत घर असा ताका 25,000 रुपया पर्यंत खर्च करचो आणि तांकां कडधान्य जे असा गरजेचे असा त्या खातीर हे गरजेचे पावचे. जे माननीय मोदीजीन म्हणटा टेक केअर ऑफ पुअर पीपल गोंयकारांनी आपणून खूप NGO नी घेतला. ओके अजूनही प्रत्येकान आपल्या फॅमिली सहित म्हणजे वेगवेगळ्या आपल्या शेजाऱ्याक रावपी असो गरीब कोण आसा जाल्यार तेची काळजी घेवची. इकॉनॉमिकली वीकर सेक्शनाची काळजी घेवपाची गरज आसा. त्या खातीर प्रत्येक पंचायतींनी 25,000 जो वीकर पंचायती आसात ज्यो थोड्यो वेल टू डू पंचायती आसात त्यांच्यांनी 25,000 रुपया आपल्या फंडातले खर्च करचे बट वीकर पंचायतींनी आसा त्यांच्यांनी खर्च करचे आणि ते BDO कडल्यान त्यांच्यांनी क्लेम करचे कारण त्यांच्या कडेन तितके पैसे खर्च करपाचे प्रोविजन ना म्हणून हो निर्णय गोंय सरकारने घेतलेलो आसा. एम्प्लॉयर एम्प्लॉयी रिलेशन्स आम्ही सगळ्यांनी म्हणजे आपल्या एम्प्लॉयरच्या कामगाराच्या बद्दल सहानुभूती दवरून त्याका त्याचो पगार जो आसा वो दिवचो दिवपाक जाय हाजी की सरकारानूय बी तितकेच स्ट्रिक्टली सगळ्यांक सांगलेले आसा. रिस्पेक्ट द कोरोना वॉरियर्स आम्ही जे गोंयान खूप बरी गजाल आसा. अजून एक सुद्धा कंप्लेन अशा बाबतीत आमकां दिसून येवंक ना. आमचे हेल्थ स्टाफ डॉक्टर्स नर्स जे सर्वंट काम करता तांचो रिस्पेक्ट आम्ही करताच. ताज्या बरोबर आमकां जे फक्त एक केस जर सोडली म्हणजे एकटे घोळ येवन पडले आमकां त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करता की कदाचित म्हणजे काही कारणा खातीर आसतले. आनी एक आमचो स्टाफाक फक्त बारीकशी एक इंजरी जाली तो वयता आसतना ताका गाडी बारीकसो ताका एक इन्सिडंट जालो त्या बद्दलूय आमकां सिंपथी आसा. एका घरान सोडले जाल्यार गोंयांतल्या आतां पर्यंत सर्वे केल्ल्यांनी कोणीच म्हणजे त्यांच्या बद्दल वयल्यान बरी सद्भावना की ते आमच्या खातीर आपल्या घरांत आयल्या ही सगळे गोंयकारांची भावना आसली. अशाच पद्दतीचे सहकार्य आयज आनी फाल्यां ह्या सगळ्यांनी दिवचे अशा खातीर म्हणजे आमी जेका म्हटला की आमी सगळ्यांनी तेंचो कोरोनाच्या ह्या लढाईत वावुरपी सगळे सैनीक म्हणपाक जाय आमी म्हणजे डॉक्टर्स पासून ते आमचे हितूर काम करपी सर्वेयर सुद्धा हे तितकेच आमकां महत्वाचे आसा. त्या सगळ्या जाणांक आमी रिस्पेक्ट करचो. ही सप्तपदी जी आसा ही गोंयान फॉलो करप ही गरजेची आसा. गोंयान सगळे जण फॉलो करतले अशें म्हाका दिसता. ओके आमच्या सायडीन हांव एक गजाल तुमच्या माध्यमांतल्यान मुद्दामून सांगता. हांव आतां जावप न्यूज पळयतालो रत्नागिरी आनी सिंधुदुर्ग हे दोनूय ऑरेंज झोनान आसात. त्या खातीर आमच्या कडल्यान सायडी घेवपी बेळगांव डिस्ट्रिक्टान पॉझिटिव्ह केस मेळ्ळ्या रिपोर्टाच्या प्रमाणे त्याती आमच्या कडे येवपी लोक आम्ही इतकेच सतर्क असपाक जाय. गोंयातले लोक सतर्क असपाक जाय. बाउंड्रीचेर हांवें परत आतां आनिकूय बी स्ट्रिक्ट करपाक लायलां आनी जे सॅनिटायझर टनेल झोन जे आसा ते आमी आठूय बाउंड्रीचेर म्हणजे चेकींग करपाचो मागीर बट टनेल झोन आमी चेक करता. फक्त आयज आमकां मॅडिकली जर परमीट केले हेल्थ डिपार्टमेंटाकूय सांगलां की ते वेरीफाय करून दिया तितूंतल्यान पास आवट म्हणजे प्रत्येक ड्रायव्हर सुद्धा येयलो त्या टनेल झोनांतल्यान वयचो हे आमी म्हटलं. आनी वेळ पडले जाल्यार फाल्यां म्हणजे आज मॅडिकली जर अप्रूव्ह जाले जाल्यार आमी ते टनेल झोन जेंच्यांनी म्हटल्या सॅनिटायज केल्ल्या टनेल झोन म्हणजे ड्रायव्हरान आपली गाडी उबी करची. ड्रायव्हर त्या टनेल झोनांतल्यान वयतलो म्हणजे तो सॅनिटायज जातलो आनी मागीरूच ती गाडी जी आसा ही गाडी आपली फुडें घेवन येतलो. गाडयेर फक्त गाडी आनी एकूच तेजो दुसरो ड्रायव्हर किंवा क्लिनर हे दोनूच मनीस आसतले. आतां हांवें परत चालीक चॅक करपाक लागला ती गाडी केन्ना एंट्री जाल्या आनी ती खंयच्यान भायर वयतली म्हणजे तेणी येवन सुद्दां रावचो न्ही गोंयान. आयज जर तो गाडी घेवन येयला जाल्यार सांजचो पर्यंत तो पास जावचो. तो गाडी हांगासल्यान तेणी भायर काडला जर तो कारवारच्यान वयतलो म्हणजे आमच्या पत्रादेवी चेक पोस्टा वयल्यान तेणी गाडी भितर घेतली जाल्यार पोळ्याच्यान भायर सरतलो जाल्यार तेणी आपली गाडी दिवची परत ती थंयसर गाडी भायर सरली काय ना हें चॅक केलें वतलें. कारण तो मनीस परत गोंयान खंयसरूच रावचो न्ही आनी तो खंय रावता सुद्दां आसत जाल्यार तितकी ताजो ट्रॅक दवरपाचें काम हें आमी आमच्या चॅक पोस्टाचेर आसतल्या लोकांक सांगलां. म्हणजे मात सुद्दां आमी खंयसरूच चान्स घेवपाक तयार ना. म्हणजे एखादी सांगलीच्यान ड्रायव्हर येयलो तो खंय तरी हांगा रावलो कोणाच्या तरी संपर्कान येयलो हें सुद्दां जावचें न्ही. इतकी मायन्यूटली
आम्ही आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलाचेर आम्ही ते ऑब्झर्व करता फॉलो करता ओके त्या खातीर सगळ्या लोकांनी सहकार्य दिवचे ओके हेजी गरज असा आम्ही धावेच्या भुरग्यांच्या सगळ्या त्यांच्या टीचरांनी कंटिन्युअसली संपर्कात रावचे म्हटलं हांवें कालूच इन्स्ट्रक्शन दिल्ली ॲक्च्युली त्या खातीर सर्क्युलरूय तसो काढला की जरी परिक्षा पोस्टपोन जाली धावेचे भुरगे रिलॅक्स आसचे न्ही तेंच्यांनी आपली परिक्षा जी आसा फुडें आसतली बारावेचे टिचर्स जे आसा तेंची निटाची एग्जाम जावपाची आसा म्हणून 10th स्टँडर्ड आनी 12th स्टँडर्ड हे टिचर फोनाचेर कंटिन्युअसली आपल्या सगळ्या भुरग्यांक तेंच्यांनी फॉलोअप करचो तेंच्यांनी ते स्टडी करता काय ना फॉलोअप करचो ह्या खातीर कंटिन्युअसली तेंच्यांनी तेंच्या संपर्कात रावचे तेंकां गायड करचे अशा पद्धतीचे गायडलायन जी आसा इश्यू केल्ली आसा ओके एक माझो स्टेटमेंट जो कालच्या नॅशनल चॅनलाक एका दिलो तो रॉंग रित्या इंटरप्रेट केलो वता आमी ट्युरिजमांक सदोदीत वेलकम केल्ले आहा अतिथी देवो भव अजूनही सांगता की आमी सदांच वेलकम केल्या पण हे सगळे सिच्युएशन नॉर्मल झाल्या उपरांत गोंयात ट्युरिजम सिजन हो सुरू जातलो आमी ट्युरिजम बंद दवरतले असो विषय ना बट हे सगळे कंट्रोल जावप ओके ताज्या खातीर काही प्रमाणात रेस्ट्रिक्शन्स आता असा पण आमी ट्युरिजम हे सदोदीत वेलकम केला त्या खातीर हे सिच्युएशन नॉर्मल जावपाची थोडीशी वाट हे आम्ही पळोवपाची गरज असा हे म्हाका मुद्दा म्हणून सांगपाचे आशिल्ले काही जणांनी ते रॉंग रित्या त्याचा अर्थ घेतलेलो असा ओके अजून एक सोशल मिडियाचेर म्हणजे आम्ही लेबरांक पैसे दिले 8,000 हांवें काल सांगला आणि हांव प्राऊडली आयजूय सांगता 8,500 न्ही आयज हांवें चेक केलं 11,000 दिले हांवें ते लिस्टूय हाडला लोक जो अपशब्द वापरता म्हाका तो शब्द वापरपाचो गरज ना की हांकां पैसे दिले तुमकां ना तुमी नांवां पळयात हांवें 1,000 लिस्ट हाडला जाय जाल्यार तुमी वेरीफाय करूं शकता हितूंतलो फक्त एखादो दुसरो मनीस म्हणजे ही सगळी नायक आसतलो केळुस्कार आसतलो चारी आसतलो मेंडीस आसतलो फ्रँडांडीस आसतलो हे कोण लोक हे गोंयकार न्ही 11,000 जाणांक जे पैसे दिले पळय न्हू हांव सांगता हे निव्वळ भितरले जवळपास 10,500 लोक जे आसा पळय न्ही हे ओरिजिनल गोंयकार आहात पयलीं पासून आमी प्राऊड आसपाक जाय की हे लोक कन्स्ट्रक्शनांत काम करता जेंकां ज्ञान ना जेंकां म्हायती ना जेंच्यांनी आपलें अज्ञान जें आसा पळय न्ही हे सोशल मिडियाचेर म्हणजे हें करचें न्ही धाडचें न्ही पयलीं पळोवचें पयलीं वेरीफाय करचें आनी मुख्यमंत्री कितें करता हें समजून घेवचें आनी मागीर उलोवचें हांव जो हांगा आसा प्रत्येक गोश्ट जी करता ती आमच्या गोंयकारांक कसो फायदो जातलो गोंयकारांच्या आरोग्याची कशी काळजी घेवची हेजो बारकायेन विचार करता आनी मागीरूच तो निर्णय घेता त्या ती आपल्याक जी गजाल खबर नासता तिचेर मेळ्ळ्या सोशल मिडिया म्हणून तिचेर उलयत रावप ताचो कांय ताळतंत्र ना जाय जाल्यार तुमी वेरीफाय करूं शकता हांवें फक्त 1,000 जाणांचे कारण ते प्रिंट आवट काडटलो जाल्यार म्हाका 11,000 लिस्ट आसा तुमी पळोवचें हेतूर जी सगळीं नांवां आसा हांवें मुद्दम टीक करपाक लायलें हांवें तर तो म्हणटा आतां एखादो दुसरो सुद्दां म्हणजे शेख आसा शेख हो गोंयकारूच आसतलो कोण तरी तो मुस्लीम भाऊय आमचे आसात ओके तेय कोण तरी म्हणजे ते हांव मुद्दम बारीक हांवें सगळें टीक करून पळयलें पहिल्यार 100% जे आसा पळय न्हू हे गोंयकार आसा त्या खातीर चुकीचो समज घेवचो न्ही की हे आमी पयशे भायल्यांक दिवपाक गेले आनी दुसरी गोश्ट कन्स्ट्रक्शन वॅलफॅर फंड हो 1% जो कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर आसा सेंट्रल गव्हर्मेंटाच्या गायडलायनीसनुसार तेजे पयशे डिडक्ट करून त्या अकाउंटाचेर जमा जाता सरकाराच्या ट्रेजरींतले पयशे तितूर केन्नाच वचोंक ना अशे 270 कोटी रुपया जमा जाल्ले आसा हांवें म्हाज्या मतदारसंघात फाटले फावटी सभापती आसतना म्हाजें कन्स्ट्रक्शन लेबर आशिल्लें हांवें रजिस्टर्ड करून घेतलें म्हाका खबर आसा म्हाज्या पूर्ण पंचायतीतले 500 जाण लेबर आहात भितर आरे काम करचे पयली आतां म्हाका खबर आसलें म्हणून हांव सभापती आसतना हांवें तेका व्हेलो कन्स्ट्रक्शनान काम कोण करताले तेंकां रजिस्टर्ड करूंक जाय तेंकां कांयच फायदो मेळ्ळा हे सगळ्यांनी करपाची गरज आसता फक्त उलोवपाची गरज नासता आमी प्रवृत्त करपाक जाय काम करपाक बेश्टेच उलयलें म्हणून जायना आरे कोण काम करिना म्हणून भायलो लोक कोण तरी येतना हांगा तें काम जाता आमी ही गजाल आतां म्हाका दिसता स्कोप आहा सगळ्यांनी काम करपाक लागपाक जाय सगळ्यांत आयज शेतान गरज आसा खूब मोठ्या प्रमाणान की कसलेंच शेताचें काम जें आहा पळय तें फाटीं हाडलां आमी तें काम करपाक सुरू करपाक जाय आज म्हाका दिसता आयज जावं पळयता वेजिटेबल मोठ्या प्रमाणांत आहा वेजिटेबल रोवपाक सुरू करपाक जाय आयज चिकन जाय आनी तांतयां जाय ती भायली कित्याक येता तर हांवें म्हाजे आतां सीएमओ ऑफीस कामाक लागला आमी मोठ्या प्रमाणांत चिकन हांगा कशें तयार करूंक सोदतलो आमी सुरू करपाक जाय मरे मागीर आनीक म्हाका दिसता भायले लोक येवपाची गरज लागची ना टिका करप खूब सोंपें आहा काम करप खूब कठीण आसा आनी फाटल्या 1 वर्स 1 म्हयनो सुमार जाय दिलो म्हाका हांव कंटिन्युअसली वेगवेगळ्या विशयाचेर स्टडी करता वेगवेगळ्या विशयाचेर काम करता आमी आनी एक खूब बरें डिसिजन घेतला हांव तुमकां मुद्दा म्हूण कळपाक जाय म्हूण सांगता
आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत ही सस्टेन कशी जाऊची, मॉडल पंचायत कशी जाऊची, म्हणजे 191 पंचायती आणि 14 म्युनिसिपालिटी हेजो अभ्यास करपाक सुरू केला. आणि हेजो अभ्यास जो असा पळय न्ही, हे कॉलेज लेवलचे जे सगळे प्रोफेसर्स असतात हे तर इन कन्सल्टेशन विथ द डिपार्टमेंट, इन कन्सल्टेशन विथ द पंच, ह्या प्रत्येकाकडे उलयतले, त्यांच्याकडे मिटींग करतले. आणि त्या पंचायतीन इकॉनॉमीक रिवायवल करपा खातीर आम्ही जरी इकॉनॉमीक रिवायवल कमिटी काढल्यात, बट त्याच्या भायर वेगवेगळ्या पद्धतीन कामां सुरू केल्या. त्या पंचायतीन आम्ही प्रोड्यूस किती करू शकता, त्या पंचायतीतलं आम्ही मार्केटिंग किती करपाक शकतले, त्या पंचायतीन आमकां कशा पद्धतीचे स्किल्ड जे भुरगे आहात ते किती जावपाक जाय. आता फॉर एक्झाम्पल एखादी मोल्या पंचायत असतली आमची, जी थंयसर बेळगावच्या तेंकोन आसा, जाल्यार एखादी आमच्या कलंगूट पंचायत आसतली, तिका ट्युरिजम रिलेटेड एक्टिविटी आमी प्रमोट करू शकतले, स्किल करू शकतले. हाजो मॉडल म्हणजे हांव सांगता, मे म्हयन्याच्या एंडाक 191 पंचायतींचो प्रत्येकाचो मॉडल रिपोर्ट म्हणजे आमचो डायरेक्टर बाब प्रसाद लोलयेकर आणि बाब मायकल डिसोजा जो जिपाडात काम करता, हे दोघूय कंबाईनली मेळून सगळ्या कॉलेजीतले एडेड आणि हे ते सगळे जण पुराय महिनोभर वेगवेगळ्यांच्या कन्सल्टेशनान, म्हणजे आता परत कशी सर्वेचेर टिका जावंक लागली, रोखडेच लोक हेजेरूय टिका करूंक आहा. हे बरें काम सगळ्यांच्या कन्सल्टेशनान ते करपाक लागतले. नॅशनल डिजास्टर आणि स्टेट डिजास्टर असताना सगळ्या पद्धतीने आपले कॉन्ट्रिब्युशन राज्या खातीर दिवप हे गरजेचे असता. आणि अशा पद्धतीचे काम आम्ही हे सुरू केला. त्यातही वेगवेगळे म्हणजे प्रत्येकान आपले वेगवेगळे कॉन्ट्रिब्युशन जे असा हे स्टेटीक, म्हणजे थोडे जण पैसे कॉन्ट्रिब्यूट करतात, थोडे जण आयडिया कॉन्ट्रिब्यूट करतले, ह्यो गरजेच्यो असतात. कोणाकडे सगळेच जण पैसे कॉन्ट्रिब्यूट करूंक शकतात, थोडे जण थंय मोफत अन्नधान्य करतात, थोडे जण मोफत मास्क वाटतात, थोडे जण आपली नॉलेज शेअर करतात. सगळ्यांनी कॉन्ट्रिब्यूट करपाची गरज असा. ज्या दिसा त्यांच्यानी एका दिसाचो पगार दिलो, वेगवेगळे अशो वेगवेगळ्यो गजाली स्टेटी खातीर करप गरजेचे असा. हांवें त्या लेबराचेर सांगता आसतना त्या खातीर सांगलें, म्हणजे हे 11,000 लेबर जे कन्स्ट्रक्शनान काम करता, जे कंपनीनी काम करता, हांवें ताका आजुनूय सांगलें, ते 2,300 आतां पर्यंत म्हाका लिस्ट मेळ्ळा, म्हणजे जेंचो पगार वेजीस कमी आहा तेंकां सांगलां, ते आजुनूय थोडे जाण आसूं शकता. ते 2,300 पर्यंतचे इंडस्ट्रीनी काम करताले जेंच्यो वेजीस कमी आहा. आमकां सेंट्रलायन सांगली म्हटल्या उपरांत तेजे परत त्या डिपार्टमेंटा कडेन काम करून आमचे म्हणजे आमचो चीफ सेक्रेटरी परिमल राय पासून सगळे सेक्रेटरी हे वेगवेगळ्या पद्धतीन आपली तकली लायता आणि वेगवेगळे काम करपाचे पळयता. म्हणजे आमचो जे लेबर सेक्रेटरी बाप वो संजय कुमार आणि जे लेबर कमिश्नर हे दोघूय काम करून त्यांच्यानी ती स्कीम डिझाईन केल्या. बाकीच्यांनी राज्यांनी सुरू करच्या पहिली आम्ही केल्या. काही गजाली आता आमच्यो घेऊन बाकीची राज्यां फॉलो करपाक लागलेले असा. त्या खातीर हांव खरोखरूच म्हजी पुराय टीम, चीफ सेक्रेटरी आणि त्यांची पुराय टीम ह्या सगळ्यांचे अभिनंदन करता. दे आर डुईंग व्हेरी गुड जॉब. आणि वेगवेगळ्या पद्धतीच्यो बऱ्यो स्किमी कश्यो इम्प्लिमेंट करप, लोकांपर्यंत कश्यो पावप, ह्या खातीर वेगवेगळ्या पद्धतीची कामां जी आसा ती हांगा ह्याच पद्धतीन सुरू जाल्ली आसा. ती खूब आमकां म्हणजे सांगता आसतना खूब बरें दिसता की वेगवेगळे कालच्या म्हाका दिसता आमचो हेल्थ सेक्रेटरी हेणी डिक्लेर केलें की आमी डिक्लेर आसा. तेजी न्यूजूय बी म्हणजे आमचे साउथ गोवा डिस्ट्रिक्ट तेजी न्यूजूय ऑलरेडी हायलायट जाल्या सेंट्रल लेवलाचेर. आमकां प्राउड दिसता आमी 13 तारखेच्या उपरांत म्हणजे आपल्या 3 तारखेच्या उपरांत कदाचीत 17 तारखे पर्यंत आमी नॉर्थ गोवा सुद्दां ग्रीन झोनान वचूंक शकता. म्हणजे आमी आमकां जर आनी केस जर मेळिना न्ही जाल्यार नॉर्थ गोवा सुद्दां आमचो ग्रीन झोनान थोड्या दिसांनी वयतलो. हें सगळें सोंपयता आसतना हांव 2 दीस फक्त कालच्या मिटिंगेचे काही गजाली ह्यो तुमच्या मुखार दवरता. काही जे पॉयंट्स आमी हायलायट केल्या, ओके, आजुनूय आमी थर्मल गन मोठ्या प्रमाणात मागयता. ज्यो थोड्योश्यो इंडस्ट्री सुरू जाता तांकांनी आमी म्हटलां की तेंच्यांनी थर्मल गन वापरचे, टेंपरेचर चेक करचे. आमकां थोड्यांनी भायले आपले लेबर्स हाडपाक आमी तेंकां परमीट करूंक ना. परत सांगता, म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्री आजुनूय बी आमी परमीट करूंक ना. आमच्यो काही जाग्यांच्यो ओपीडी ज्यो आसा, जे सब सेंटर RMD सुरू जाल्या, उरलेल्या जाग्यांच्यो ओपीडी ह्यो टप्प्याटप्प्यान आमी सुरू करपाक सुरवात केल्या. आणि उरलेले बी ते मोठ्या प्रमाणात सुरू करतले. आमकां लागता जरी आमी म्हणजे सेफ झोनान असले जाल्यार आमी वेंटिलेटर PPE जे आमकां मागोवपाक जाय तितको आमी इनफ सफिशियंट स्टॉक जो आसा वो आमी PPE पासून मास्क आसतले किंवा वेंटिलेटर आसतले हे स्टेटींतल्यान हाडून दवरतले. इन फ्युचर सांगून जर केन्ना एमर्जंसी कितें लागतली ही सांगपाक शकना. हाऊस टू हाऊस सर्वेक खूब बरो रिस्पॉन्स आयजूय मेळटा. आयजूय खूब जाणां करता हांवें रिव्ह्यू जो आसा पळय न्ही तांच्या कडेन पर्सनली हाजेर घेतलो. एसेन्शियल गुड्स जे आसा पळय न्ही हे मोठ्या प्रमाणांत आमकां अवेलेबल आसा. ऑलमोस्ट प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत मेळपी सगळो कोटा 50% आतां पर्यंत लोकांक पावलो. APLच्या बाबतीत आमी पॉझिटिव्हली विचार करता, अजून डिसिजन जावंक ना, तोय विचार आमी सुरू केला.
हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनान म्हणजे जसे दूध सगळीकडल्या लागू केला होता त्यांना आणखी इंस्ट्रक्शन दिला भाजी तशी त्याच पद्धतीन त्यांच्यानी सेंट्रा करून ती गोळा करची मोठ्या प्रमाणात लोकांची भाजी लोकल भाजी जी असा ती गोळा करून त्यांच्यानी विकची ही त्यांना इंस्ट्रक्शन्स गेल्या आम्ही प्रोडक्शन ऑफ द मास्क फेस कवर्स आमकां रेडी करपाक जाय मोठ्या प्रमाणात आमची वेगवेगळी डिपार्टमेंटां ती तयार करपाक लागला तो कमीत कमी कोणीच हाय रेटीन विकत घेऊपाची गरज ना आपल्या घराकडे तयार करात आपण तयार करून स्वतः मास्क घेऊचो कोणी कोणी विकत घेऊचो न्ही हे परत परत सांगता ओके आम्ही हांवें ऑलरेडी ते इकॉनॉमिक रिवायवल पंचायत लेवलाच्या पर्यंत म्युन्सिपाल्टी लेवलाच्या पर्यंत आम्ही कशा पद्धतीन करपाक सांगला ते सांगले तुमकां ओके आम्ही 20,000 रूम पर्यंत सुद्धा गोंयांत अवेलेबल असा म्हणजे वेळ पडलो तर आम्ही शॉर्टलिस्ट आणि पळून दौरला म्हणजे आमकां गरज लागली फाल्यां सकाळीं सी फेरर किंवा तांकां हांगा हाडून क्वारंटाईन करपाचें जाल्यार 20,000 रूम पर्यंत सुद्धा म्हणजे गोंयांत अवेलेबिलिटी आसा वेळ पडल्यार आमी नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंटाच्या अंतर्गत आमी NRI अफेर्साच्या माध्यमांतल्यान कळयलां ऑलरेडी इतकी आमच्या कडेन सोय आसा म्हणून अवेलेबल ओके बसी आमी म्हटलेल्यो बट त्यो बसी हांवें परत एकदां कॅन्सल केल्यो पंचायतीचो विशय आमी 25,000 पंचायतीक दिवपाचें केलां कारण हे गरिबांक आमच्याय गोंयांत जे अत्यंत गरीब आसा तांकां लोकांक मेळपाक जाय तेजी हे सगळ्या जाणांक कळोवपा खातीर पंचायतींनी आयच्यान स्पेंड करपाक कांय हरकत ना मागीर तेंच्यांनी तो क्लेम करचो पंचायत आनी तेजी पंचायत बॉडी आसा सेक्रेटरीक घेवन हें तेंच्यांनी ठरोवचें आसा म्हणून कोणाकूय वरण दिवचें न्ही तेंच्यांनी ठरयता आसतना खंय तरी क्रायटेरिया दवरचो किंवा BPLाक आमी खूब मोठ्या प्रमाणांत तांदूळ दिला काही लोक खरे गरीब आसा बट ते BPLान ना म्हणजे आज सांगता म्हणजे BPLाक तशें एकट्याच्या घरांत 30-30 किलो तांदूळूय पावल्या तर ते अत्यंत गरीब जो कोण आसतलो जो आसा तेजे BPLान एका तांदूळ मेळोंक ना तेका ते दिवपाची मदत जी आसा ती तेंच्यांनी करची अशी म्हाका दिसता ओके आमी गिरणी चलोवपा खातीर पयलींच आमी परमिशन दिलां तरी सुद्दां कोण कोण आजुनूय आपल्याक विचारता बट गिरणी ताका जें आहा पळय न्हू तें दिलें सो दॅट म्हाका दिसता माननीय पंतप्रधान मोदीजींनी 20 तारखे पर्यंत परत एकदां इकॉनॉमिकल एक्टिविटी खातीर सांगल्या तरी सुद्दां फाल्यां गायडलायन येवपाची आसा त्या गायडलायनीन कितें कितें रिलॅक्सेशन आसा ती पळोवन फाल्यां सांजचे पर्यंत आमी स्टेटीची रिलॅक्सेशन जी आसा पळय न्ही ती दिवपाक शकतले म्हाका दिसता आतां पर्यंत सगळ्यांनी संयम राखला कोविडाच्या ह्या महामारींत गोंयकारांनी परत एकदां आमी जशें म्हणटा तशेंच जे लोक हांगासर आसा सगळे इतर राज्यांतले लेबर्स आसा हांगासर इतर राज्यांतले लेबर कॅम्पांचेर आसा लोकांचेर आसा तेंच्यांनी हांगाच रावचें गोंय सरकारच्या वतीन तेंची जी काळजी घेता ती काळजी 3 तारखे पर्यंत आमी कंटिन्यू करतले खंयसरूच दुमत आसचो ना त्या खातीर कोणीच ह्या जाग्या वयल्यान म्हणजे वचपाचो प्रयत्न करचो न्ही आमी सरकार पुराय सहकार्य म्हणजे सगळ्या लोकां खातीर सहकार्य करतले सगळ्या लेबरां खातीर सहकार्य करतले तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान इतर राज्यांकूय हांव सांगपाक सोदतां की तुमचे हांगासर आसलेले लेबर हे हांगा सुस्थितीत आसा वेवस्थीत रित्या आसा कोण एखादो दुसरो बेश्टो धमक्यो दिवपा खातीर कितें म्हणजे आज म्हाजो चीफ सेक्रेटरी उलयतालो की चीफ सेक्रेटरी UPन फोन केलो कोण तरी एकटो लेबर बेश्टी धमकी दिता आपल्याक कडधान्य मेळना पूण जीव दितलो बीन अशें आसात ताणें कन्फर्म केलें आमी थंय वचून ताका सगळें मेळ्ळें तो आपल्याक सोडूंक जाय म्हणून हें करता त्या ती अशा पद्दतीचे कांयच न करता आमी सगळ्या जाणांक सुस्थितीत हांगा रावपाची सगळ्यांची सोय केल्या देव बरें करूं वीस तारखे पर्यंत थोडेशे रावात 20 तारखे पर्यंत परत कारण आम्ही म्हटलेले 15 तारखे पर्यंत म्हणून पण 20 तारखे पर्यंत रावचे आमकां थोडी कळ सोदची पडटली 20 तारखे पर्यंत ना परत
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जाल्ली त्यांना काही मुख्यमंत्र्यांनी वॉइशू रेज केलो बट सेंट्रल गायडलाईन येल्या उपरांत आम्ही त्यांना त्यांच्या राज्यात धाडपाक शकना आमकां फॉलो करचे पडटले त्यांना 3 तारखेपर्यंत परत एकदा हांगा आम्ही त्यांची सगळी काळजी घेवपाची आमची तयारी आसा त्या खातीर त्यांना कशा पद्धतीन म्हणजे एक एकदा म्हणटा की आमच्या गव्हर्मेंट ऑफिसरांचे सुद्धा चॅलेंजींग आसा त्यांच्या फुडल्यानूय हो विषय की त्यांना आता 3 तारखेपर्यंत कसे थारून दवरपाचे त्या खातीर आम्ही त्यांनाच घेऊन काही जणांक त्यांना त्यांचा मोबदलो कामाचो दिता आणि कामां सुरू केला त्या खातीर कारण ते बेकार उरले जाल्यार चड अस्वस्थ जाता म्हणून सुरू हा प्रयत्न आमचे ऑफिसर सगळे तितके एफिशियंट असतात की ते हे बाबतीत काम आपले चालू दवरतले. हांवें आमचो रेजिडंट कमिशनर दिल्ली आहा कृष्णमुर्ती तेकाय हो विशय आतां हांवें पळोवपाक लायला आनी हांव आयज सकाळीं तेज्या कडेन उलयतालो. कृष्णमुर्तीक थंयसरलो जो नोडल ऑफिसर घातला तेज्या कडेन उलयलो तेंच्यांनी सगळो म्हणजे कशें आसा हितून दोन विशय वेगवेगळे म्हाकाय कळटा फॉरेनांक आसलेले लोक आनी सी फेरर्स थोडोसो मातसो डिफरन्स आसा. सी फेरर्स मातशे खुबूच भियाल्ले आसा ते ती तेंच्यांनी प्रेजेंटेशन रेडी केलां सी फेरर्साचें आमचे 2 दिसां भितर पुराय पिक्चर रेडी जातले. हांव हेज्या कडेन उलयलां कदाचीत फाल्यां आमचो डिटेल आमकां जो डेटा मेळ्ळा पळय न्ही तो डेटा आमी नोडल ऑफिसराकडेन धाडटले. 1-2 दिसां उपरांत म्हणजे हेंच्यांनी डेटा धाडल्या उपरांत तो नोडल ऑफिसर हो डेटा जो आसा हो PMO सेक्रेटरी कडेन दवरतलो आनी मागीर पंतप्रधाना कडेन दवरतलो. आमी आमचो आमी विशय हो सिरियसली मांडीत आसा. हांव त्या खातीर कृष्णमुर्तीक सांगलां कंटिन्युअसली फॉलोअप करून 1-2 ते 3 दिसां भितर म्हणजे 20 तारखेच्या पयलीं आमी मुख्य प्रधानमंत्र्याच्या समोर हो एक्झॅक्टली डाटा आसात आमचे इतके लोक सी फेरर हे शिपाचेर आसात त्यो डॉग जाल्ल्यो आसा हांगा अडकल्ले आसा हो आमकां पिक्चर क्लियर जातलें फाल्यां पर्यंत क्लियर जातलें तें आमी पंतप्रधानाच्या फुडल्यान दवरतले आनी तेंकां ह्या विशयार सिरियसली लक्ष घालपाक परत एकदां रिक्वेस्ट करतलो. ना म्हाका अजून मेळो ना हांव सगळो डाक म्हजे चेक करपाक पावूंक ना. म्हणजे पुराय म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट आसतले इकॉनॉमीक रिवायवल कमिटी आसतली एक्सपेंडिचर कंट्रोल कमिटी आसतली ही सगळीं जाणां काम करता. म्हाकाय थोडो वेळ जाय हे सगळें परत एकदां म्हणजे आमी बजेट मांडलेलो तो बजेट आनी आतां रेवेन्यू कितें येतलो हाजेर स्टडी केल्या उपरांत ताजेर भाश्य करप योग्य ठरतलें. खंयचीच सोशल वेलफेअर स्कीम जी चालू आसा ती बंद करपाचो सरकाराचो विचार ना कारण ह्याच सोशल वेलफेअर स्किमीचेर म्हणजे बऱ्याच जाणांचे उदारनिर्वाह जो आसा हो सपोर्ट जाता तांकां चलता त्या खातीर चालू आसलेली सोशल वेलफेअर स्कीम ही बंद जावची ना. तेजेर हांवें सांगलें न्ही हांवें त्या खातीर सांगलें तुका पंचायत लेवलाचेर पासून आमचो जो बेजीक काम करप सुरू आसा पळय न्ही तितूंतल्यान नक्कीच आमी सोल्युशनाचेर येतले. थँक्यू. हांवें सांगलें तुका जो पर्यंत सगळो रिपोर्ट येयना तो पर्यंत तेजेर आदी अजून म्हाका नक्की तेजेर स्टेटमेंट करपाचो ना. सायकोलॉजिकल काउन्सिलिंग जाय सर आत्तां तेजी तरी गरज ना आमी तेजो विचार करता आमची मेडिकल टिमूय तेजेर काम करता तो ते विचार करुया मागीर. सुरू आसा ट्राफीक आमचो डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट विथ द पुलीस डिपार्टमेंट हे दोगूय जाण ताजेर एक कशा पद्दतीन मेकानिजम ठरोवप हें चल्लां. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांची जयंती हांव सकाळीं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांक हार घालून तेंकां सगळ्या गोंयकारांच्या वतीन मानवंदना श्रद्धांजली आदरांजली तेंकां दिली त्याच बरोबर म्हणजे आमचे राज्यघटनेचे पुरस्कर्ते आणि ह्या समाजाक एक संद दवरपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हाका दिसता आज तेजी परत एकदा गरज आसा. माननीय मोदीजी जशें म्हणटा सबका साथ सबका विकास आनी सबका विश्वास आमी सगळ्यांनी एकसंद रावप ह्या कोविडच्या महामारीच्या युद्धात जर आमी जिखतले ही लढाई जर जिखतले आसत जाल्यार सबका साथ हो गरजेचो आसा ताज्या बरोबरूच सबका विकास जावंक शकता आनी सबका विश्वास तर अत्यंत गरजेचो. कित्याक आयज नाका जाल्ल्यो अफवा ज्यो आसा पळय न्ही ह्यो अनेक जाण पसरतात बट तो विश्वास दवरप कोणाचेर तरी त्या खातीर माननीय मोदीजीचेर विश्वास दवरात देशाच्या पंतप्रधानाचेर विश्वास दवरात ह्या महामारीच्या
लढाईतल्यान आम्ही निश्चितच जिंकतले. थँक यू. आमची मेडिकल टीम जी आसा पळय न्हू, ताजेर स्टडी करीत आसा. हांव ताजेर केन्ना तरी परत एकदां सांगता हांव मागीर. हय, चल म्हाका एक व्हिडियो कॉन्फरन्सींग आहा. थँक्यू.